पण ज्याला झपाटलं ना त्यालाच तुकोबारायचा हा अभंग कळेल. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे मारा ते वाट एक पाऊल जर त्या वाटण टाकलं ना की ते सुरुवातच करते. आता अनुभव सांगतो आमच्या शेजारी आखाडे काका राहतात तीन गरज म्हणून कोकणी माणूस. आता कोकणी माणसाचं काय ते आमची मावरीची आई म्हणते असं काय सांगायचं कोकणी माणूस मासे आणि कंटिन्यू त्यांचा तो उद्योग तो दुसरा काही उद्योगच नाही. महाराज मी आयुष्य त्यांच्या उमरावर हल्ला नाही कधी पण त्या बिचाराची कंपनी बंद पडली मग ते फिरत होते असे म्हणलं काका चला वारीला आता कंपनी बंद पडली तर म्हणजे वारीला तुमचे ते आहे का म्हणलं काका कमी अहो आयुष्यभर अहो माल माहित नाही हो मला अहो मला तरी विचारलं का असं म्हणलं का नाही नाही म्हणले मग आपल्याला नाही जाऊ महाराज मी एकदाच नाही त्याला बोललो परत तू काही दिवस गेले की साहेब काका अहो घरी या तुम्ही हो परत काही तर कामाला लागले की पुन्हा इच्छाच नाही बरं चला वारीला नाही महाराज ते रोज आम्हाला लागते ते कसं काय वाटलं काय मिळायचं बरे दिवस गेले महाराज आता वारी आता उद्यावर आली काका नका पंढरपूर परत येऊ पण आळंदीहून बाबाचा पालखी सोहळा निघतो माऊली ज्ञानोबाला तरी 32 किलोमीटर पुण्यात जावं लागते पण बाबाच्या सोहळ्याची एवढी मजा आहे की तिथून उठायचं ना भोसरी घ्यायचं 7-8 किलोमीटरवर आपला पालखी सोहळा थांबतो 7-8 किलोमीटर चालला होणार ना का एवढं तर चला महाराज तकळी चावली 2-4 वेळेला शेजार धर्म पाळा हो त्या बाबांनी बाबाच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि बाबाच्या पादुका निघाल्या श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली वारीचं कीर्तन हे लवकर उठा लागते ना हो लोकांना उभं लागलं ना चालून चालून दिवसभर हा मग ते जास्त लांबवलं तर मग ते माईक वगैरे काय करतात माहिती का लगेच उठो करत माहिती का लगेच कीर्तन करते अनेक आहेत अनेक रंगाचे आहेत पण धागा मात्र ज्यांना ज्यांना भूत लागलं त्यांनी त्या भूताला झपाटावं याकरता हा बाबांचा प्रत्येक कीर्तनातला हा दृष्टांत आहे. भाऊ ताई फुलं म्हणजे तुम्ही आणि धागा म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा पण हे कळण्याकरता